महाराष्ट्रात भाजपचा नेता मुख्यमंत्री असता उद्धव ठाकरे, अमित शाह यांनी मला दिलेलं वचन पाळलं नाही असं झालं असतं तर आज राज्याच्या मुख्यमंत्री भाजपचा नेता असता भाजपनं केवळ नावापुरतेच एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लावली असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे. शिवसेनेची सर्वोच्च धाव, सुनावणी घेण्यास नकार देत याचिका फेटाळली. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर विधानसभा अध्यक्षांची निवड होण्याची शक्यता आहे, त्यामुळेच आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईच्या याचिकेवर 11 जुलै रोजी होणारी सुनावणी आजच करावी अशी मागणी शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे. मात्र न्यायालयानं अपात्रता कारवाईच्या याचिकेवर 11 जुलैलाच सुनावणी होणार असल्याचं सांगत नवीन याचिका फेटाळून लावली. विधिमंडळाचे अधिवेशन एक दिवस पुढे ढकललं. महाराष्ट्र विधानसभेचे 2 दिवसांचे अधिवेशन एक दिवस पुढे ढकलण्यात आलं असून ते अधिवेशन आता 2 जुलै ऐवजी 3 जुलैपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनात विधानसभेच्या अध्यक्षांची निवड होणार आहे, त्यावेळीच नवीन सरकारच्या बहुमताची चाचणी होणार असल्यानं त्याला विशेष महत्व आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपकडून राहुल नार्वेकर यांना संधी. विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपकडून राहुल नार्वेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला असून त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केलाय. शिंदे गट आणि भाजपचे संख्याबळ पाहता राहुल नार्वेकर यांची निवड निश्चित मानली जाते. नुपूर शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयानं फटकारलं. संपूर्ण देशाची माफी मागण्याची केली सूचना. सर्वोच्च न्यायालयानं शुक्रवारी भाजपच्या निलंबित प्रवक्ता नुपूर शर्मा यांना त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल चांगलंच फटकारलंय. या वक्तव्याबद्दल नुपूर शर्मा यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी अशी सूचना सर्वोच्च न्यायालयानं त्यांना केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऍक्शन मोडमध्ये, अनेक प्रकल्पांना देणार गती. माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी बहुमत चाचणीमध्ये आम्ही यशस्वी होऊ असा विश्वास व्यक्त केलाय. आमच्या सरकारनं अनेक प्रकल्पांना गती देण्याचं ठरवलंय, मग ते जलयुक्त शिवार असेल, मेट्रो आणि जलसंपदा विभागाच्या कामांना देखील गती देण्यात येईल असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलंय. शिवाय शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर देखील भर देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. भाजप प्रदेश कार्यालयातील सेलिब्रेशनला फडणवीस गैरहजर. महाराष्ट्रात भाजपचे सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानं पक्षाच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या सेलिब्रेशनला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अनुपस्थित होते, यातून त्यांच्यातील नाराजी स्पष्ट दिसून आल्याचं मानलं जात आहे. भाजप श्रेष्ठींनी त्यांना सक्तीनं उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायला लावून त्यांचा जाणीवपूर्वक अवमान केल्याची भावना निर्माण झाली आहे, त्यामुळं गैरहजेरीचीही आता राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. मी पळपुटा नाही, ईडीवर माझा विश्वास, संजय राऊत. संजय राऊत यांना ईडीकडून चौकशीसाठी बोलवण्यात आलं. आज 12 वाजण्याच्या दरम्यान ईडी कार्यालयामध्ये ते चौकशी करता हजर राहिले आहेत. ईडी कार्यालयाच्या आवारात त्यांनी माध्यमांशी बातचीत केली. यावेळी बोलताना मी पळपुटा नाही, ईडीवर माझा विश्वास आहे अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी यावेळी दिली आहे. छत्रपती संभाजीराजेंनी मराठा समाजाच्या प्रश्नांची आठवण करून दिली. छत्रपती संभाजीराजे यांचे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देणारे ट्विट चांगलेच चर्चेत आले आहे. राज्याला विकासाच्या प्रगतीपथावर येण्यासह मराठा समाजाचे सर्व प्रलंबित प्रश्न आपण मार्गी लावाल ही अपेक्षा, असं ट्विट करत संभाजीराजे यांनी मराठा समाजाच्या प्रलंबित प्रश्नाची आठवण करून दिली आहे. नवनिर्वाचित उपमुख्यमंत्र्यांना प्रकाश आंबेडकरांचा खोचक टोला. प्रकाश आंबेडकर यांनी बिचारे देवेंद्र फडणवीस म्हणत आंबेडकरांनी खोचक टोला लगावलाय. चंद्रकांत पाटील हे अमित शाह यांच्या जवळचे आहेत. मागच्या सरकारमध्ये चंद्रकांत पाटील हे उपमुख्यमंत्र्यांसारखेच वागले. एकनाथ शिंदे यांना नियंत्रणात ठेवायचं होतं तर ते चंद्रकांत पाटीलही करू शकले असते. देवेंद्र फडणवीसांचा बळी का असा सवालही त्यांनी विचारलाय. धर्मवीर स्टाईलनं प्रसाद ओकनं दिल्या शुभेच्छा. धर्मवीर फेम अभिनेता प्रसाद ओकनं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन करत सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये प्रसादनं धर्मवीर चित्रपटाच्या प्रमोशनमधील आनंद दिघे यांच्या गेटअपमध्ये असलेला एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा फोटो शेअर केला. तसंच दुसऱ्या फोटोमध्ये एकनाथ शिंदे हे मंदिरात देवाला हात जोडताना दिसलाय. कंगना रणौतकडून एकनाथ शिंदेंचं कौतुक. एकनाथ शिंदेंचा फोटो पोस्ट करत अभिनेत्री कंगनानं लिहिलं, अत्यंत प्रेरणादायी यशोगाथा. उदरनिर्वाहासाठी ऑटोरिक्षा चालवण्यापासून ते देशातील सर्वात महत्वाचे आणि शक्तिशाली व्यक्ती बनण्यापर्यंत अभिनंदन सर, अशी पोस्ट करीत कंगनानं एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलंय.
युक्रेनमधील स्नेक आयलंडमधून रशियाची माघार. युक्रेनवर अतिक्रमण केल्याच्या सुमारे 4.5 महिन्यानंतर रशियानं येथील स्नेक आयलंडमधून माघार घेतली. त्यामुळं हा भाग आता पुन्हा युक्रेनच्या ताब्यात आलाय. हे बेट जहाज वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचं ठिकाण आहे. डायमंड स्टॉकहोम लीगमध्ये नीरजचा नवा विक्रम. भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा यांना झालेल्या डायमंड लीग स्टॉकहोम येथील फेरीत नवा विक्रम साकार केलाय. 89.94 मीटरचे अंतर नोंदवत नवीन राष्ट्रीय विक्रम त्यानं साकार केलाय. नीरजनं 89.30 मीटरचं अंतर नोंदवताना अवघा 16 दिवसात गेल्या स्पर्धेतील कामगिरी मागे टाकली आहे. एकदिवसीय संघात पंड्याचं पुनरागमन. भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्यानं एकदिवसीय संघात थाटात पुनरागमन केलं. इंग्लंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या एकमेव कसोटी सामन्यात खेळत असलेल्या खेळाडूंना पहिल्या T20 सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे.